बातमी आहे होळीची। आपल्यापैकी अनेकांनी उद्याच्या होळीची तयारी सुरू केली असेल, मात्र तयारी करण्यापूर्वी थोडंसं थांबा आणि ही बातमी बघा, कारण राज्याच्या गृह खात्याने होळीसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे। रात्री 10 आत होळीचं दहन करणं बंधनकारक असेल। होळी साजरी करायची असेल तर डीजे लावण्यास मात्र मज्जाव आहे, तसंच मद्यपान आणि बिभत्स वर्तन करणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल। जबरदस्तीनं कुणालाही रंग लावू नये आणि पाण्याचे फुगे फेकू नयेत अशा सूचना सुद्धा गृह खात्याकडनं केल्या जात आहेत। जवळपास 2 वर्षांनी होळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे, कारण कोरोनाच्या संकटात 2020 आणि 2021 दोन्ही वर्षात निर्बंध होते, होळीचा रंगांचा सण साजरा झाला नाही। पण आता गृह खात्यानं नियमावली जाहीर केली आहे होळी सणासाठी। निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देतात। निलेश, सविस्तरपणे सांगाल की ही नियमावली नेमकी काय आहे गृह खात्याची होळी साजरी करण्यासाठीची? यंदा होळी साजरी करता येणार आहे, मात्र काही निर्बंध देखील गृह खात्याच्या वतीनं लादण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर रात्री 10 च्या आतमध्ये होळी करावी लागणार आहे। यासोबतच डीजे लावण्यास बंदी करण्यात आलेली आहे। ते पण असेल किंवा बिभत्स वर्तन जर केल्याचं आढळलं तरी देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आता गृह खात्याकडून देण्यात आलेली आहे। यासोबत धुलवडीच्या दिवशी जबरदस्ती कुणाला रंग लावून असेल किंवा पाण्याचे फुगे एकमेकांवर फेकून असेल आणि याच्यामध्ये जर कुठं गैरप्रकार आढळला तर तत्काळ त्यांच्या संबंधित व्यक्तींवर कारवाई देखील करण्यात येणार आहे। यासोबत कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखवतील अशा घोषणाही देऊ नये अशा पद्धतीचे आदेश आता गृह खात्याच्या वतीने देण्यात आल्याची माहिती मिळते। धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल। तर होळी जरूर साजरी करा, परंतु गृह खात्याची विशिष्ट नियमावली सुद्धा आहे। होळीचं दहन रात्री 10 च्या आत करावं लागेल। डीजे लावण्यास बंदी असेल, डीजे लावला तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। होळी साजरी करताना मद्यपान करू नये, बिभत्स वर्तन केल्यासही कारवाई होणार आहे। महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी, 10वी 12वीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे लाऊडस्पीकर जोरात लावू नये आणि जोरात जर का लाऊडस्पीकर लावले गेले तर कारवाई केली जाईल असं गृह खात्यानं सांगितलेलं आहे, इशारा दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।